जोड़ी पाठवायची आहे प्लीज, सलामीची जोड़ी पाठवा आपण। उसाटणे आणि टेंबोडे टॉस जिंकलेला आहे, मला असं वाटतं उसाटणे टेंबोडे टीमला आणि उसाटणे टीमला त्याने विनंती केलेली आहे की आपण फलंदाजी करण्यासाठी यावं, तर सलामीची जोड़ी रवाना करावी। टेंबोडे टीम आपण आपलं क्षेत्रखंड लावा, उसाटणे टीमची सलामीची जोड़ी आता मैदानाकडे रवाना होती आहे। पंच टाइम लावा प्लीज, 12:47 झालेली आहेत, म्हणजेच 1:17 हे सत्र संपलं पाहिजे। सलामीची जोड़ी मैदानावरती, गावदेवी क्रिकेट क्लब पेंदर आयोजित गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2023 आणि दुसऱ्या फेरीतला पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय। कल्पेश भोईर आता आमच्या सोबत जोडले आहेत, एक जबरदस्त स्कोरर, याच्या अगोदर आर्यन पाटील, आमच्या आशीष आंग्रे, त्यानंतर सौरभ भोईर, असे सगळे स्कोरर आपण पाहिले आणि आता कल्पेश भोईर आता आमच्या सोबत आहेत। गेले 7 ते 8 वर्षानंतर कल्पेश भोईर याचा स्कोरर म्हणून आमच्या सोबत असतील, आपलं स्वागत आहे कल्पेश। चला मॅच कडे, टाइम ऑन, पंच आपण आता टाइम लावायचा आहे, 12:48 होत आहेत, गोलंदाज तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी। करण पाटील पहिली अर्धशतकी खेळी करणारा हा फलंदाज करण पाटील आता गोलंदाजी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतोय। एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, यात मात्र शंका नाही। आमचे दत्तात्रयजी भोईर या ठिकाणी प्रस्थान करत आहे, धन्यवाद आपण आलात, आपलं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वळतोय त्या सत्राकडे गोलंदाजी करण्यासाठी करण पाटील। चला करण प्लीज, वेळ घेऊ नका आपण, करण पाटील तयार, पहिला चेंडू करण पाटीलचा स्ट्रायकर एंडला, काय चेंडू फेकलाय, परंतु पंचाने वाईट चेंडूचा इशारा दिलाय। स्ट्रायकर एंडला उभे ते फलंदाज नितीन पाटील आणि त्यांच्या जोडीला आहेत ते सागर पाटील, ही बॅटर, हे बॅटल आता बघायला मिळेल बॉलर आणि बॅटर यांच्या दरम्यान। आपण बघतोय गोलंदाज करण पाटील गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू त्यानं जास्त खांद्याचा उपयोग केला, पंचाने वाईट घोषित केलाय। बॅटची कडा, मस्त फटका, सरळ चेंडू जाईल सीमा पार आणि हा चौकार मिळेल फलंदाज नितीन पाटील यांना। आणि सागर पाटील स्ट्रायकर एंडलाय, नितीन पाटील नॉन स्ट्रायकर एंडलाय, आपण पाहतोय सागर पाटील यानं चौकार मारलाय। कल्पेश भोईर आमचे साथी स्कोरर आहेत, कारण 12 खेळाडू आपण बघतोय थोडासा कन्फ्यूज झालेला आहे। टेंबोडे आणि उसाटणे आमचे अमरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं स्वागत आहे। अमर पाटील या ठिकाणी येत आहे, त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया, त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यावं। त्याबरोबर समीर पाटील आयोजक, एक चांगले आयोजक म्हणून त्यांची ख्याती आहे, ते समीरजी पाटील यांचंही मनापासून स्वागत आहे। गोलंदाज पण पुन्हा तयार, चांगला चेंडू फक्त टॅप केला, दिशा देण्याचं काम केलंय, पॉईंट क्षेत्ररक्षक येतो चेंडूपर्यंत, चेंडूला उचलेल तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल कल्पेश, आणि या एका धावेच्या बरोबरीनं आता 6 धावा वरती धावसंख्या पोचलेली आहे। षटक सुरू आहे, आपण पाहताय पहिलं, आजच्या रात्रीतला हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना सुरू आहे, उसाटणे विरुद्ध टेंबोडे। दोन्ही टीम अगदी ताकदवान आहेत, पहिल्या मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या केली होती, परंतु त्यानंतर मात्र आपण बघतोय की 79 धावा केल्या टीम ओवेच्या वहाळ या टीमनं, आणि ते आता मोठ्या धावसंख्येच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेले आहेत गोलंदाज तयार। हा चेंडू करण पाटीलचा दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू फेकतात करण पाटील, वरणवार दिशाहीन गोलंदाजी आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं हळुवारपणे धावसंख्या वाढते, धावा होत आहेत त्या, 7 धावा, पहिलं षटक सुरू आहे। स्ट्रायकर एंडला सलामीची जोडी मैदानावरती, नितीन आणि सागर हे पाटील बंधू मैदानावरती आहेत, आणि करण पाटील जो गोलंदाजी करतोय टेंबोडे टीमचा, एक घातक फलंदाज आहे।
हा चेंडू चांगला होता, खोदून काढला, अक्षरशः पॉइंटच्या क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत, तो बॅकफूटला गेले, एक धाव मात्र मिळवली आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये हळुवारपणे वाढ होते, धावा होत आहेत 8 धावा. एक शांत क्रिकेट आज पाहायला मिळते. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला उसाटणीच्या विरोधात टेंबोळे टीमनं, निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा, निमंत्रित केलं फलंदाजीसाठी. परंतु आपण बघतोय दिशाहीन जास्त गोलंदाजी करत आहेत करण पाटील. बरेचसे चेंडू त्यानं वाईट फेकले त्या षटकामध्ये, खराब गोलंदाजी सुरुवातच त्यानं वाईटनं केली आणि आतापर्यंत हे पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा. सन्माननीय समीरजी पाटील, एक मोठी स्पर्धा झाली आणि ज्या स्पर्धेचा प्रेक्षकांची गर्दी रेकॉर्ड ब्रेक होती अशी वहाळ या ठिकाणी झालेली. आर आर ट्रॉफीचे आमचे ऑर्गनायझर आयोजक समीरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अमर पाटील हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत मी करतो. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या धावफलकावरती, 13 पहिलं षटक इथे संपलेलं आहे आपण पाहताय. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं की स्क्रीन जी मोठी, सगळ्यात स्क्रीन आपण पाहिली असेल जी LED, त्या मॅचमध्ये आपण असं वाटत होतं की आपल्याला लाईव्ह आपण बघत होतो की काय अशी ती टुर्नामेंट. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान, रायगड आणि ठाणे मला असं वाटतं मॅच त्या मैदानावरती झाली आणि तिथे रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली. त्याचे आयोजक आमचे समीर पाटील, आपलं स्वागत आहे. अमर पाटील यांनाही क्रिकेटची खूप आवड आहे, बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये बरेचशा मॅचेस त्यांनी स्वतः काही खेळलेल्या सुद्धा आहेत आणि बघितलेल्या सुद्धा आहेत. ते अमर पाटील यांचंही मनापासून स्वागत आहे. अमर पाटील यांची शरीरयष्टी अजूनपर्यंत तशीच आहे, कायम आहे, है ना अमर? 15-20 वर्ष झाली मला असं वाटतंय. त्यांचे आपण स्वागत करूया. वळूया मॅचकडे. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू होता, खांद्याचा उपयोग, गोलंदाजी चांगली होती आहे. पहिला चेंडू टाकला गोलंदाज पंकज या गोलंदाजांनी, निर्धाव राहुल गडगे. राहुल गडगे हा टेंबोळे टीमचा दुसरा गोलंदाज आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये करण पाटील थोडेसे महाग ठरले. हा चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज राहुल गडगे चेंडूच्या खाली आणि फलंदाज मात्र इथे बाद होतील. नितीन पाटील या ठिकाणी बाद होतात आणि हा पहिला हादरा मिळतोय तो उसाटणे या टीमला. उसाटणे संघानं जरी 40, 42, 45 पर्यंत धावा केल्या ना तरीही मॅच चांगली होईल, कारण उसाटणे टीमकडे चांगले गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. त्यामुळे ही मॅच अगदी चांगली होईल यात बिलकुल शंका नाही. जेवढी चांगली फलंदाजी टेंबोळे टीमची आहे तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आहे ती उसाटणे टीमची, त्यामुळे मॅच चांगली होईल, एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात बिलकुल शंका नाही. धावफलकावरती धावा आहेत. दुसरं षटक सुरू असताना 13 धावा धावफलकावरती. प्रथमेश पाटील या ठिकाणी प्रस्थान करतायत. आपण आलात मॅच मध्ये खेळलात पण थोडस बॅड लक आपलं, कारण एकच धावेनं आपला संघ पराभूत झालेला आहे, त्यामुळे थोडस दडपण असतंच. परंतु कोंबडभुजे टीमनं चांगला खेळ केला, चांगला चेंडू होता गोलंदाज राहुल गडगे यांचा, तेवढंच चांगलं क्षेत्रखंड बघायला मिळालं लॉंगॉनला. एकच धाव्या चेंडूवरती मिळेल, एका धावेच्या बरोबरीनं 14 पर्यंत पोहोचली धावसंख्या उसाटणे टीमची. एक विकेटचं पतन झालंय. दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. आजच्या रात्रीतला हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे, कारण यातून जो जिंकेल तो पुढे जाणार यात शंका नाही. गोलंदाज पुन्हा तयार राहुल गडगे. राहुलचा हा चेंडू अगदी बॅटच्या रडार वरती आला, चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकून दिला आणि हा खणखणी षटकार मारतोय फलंदाज सागर पाटील. 6 धावा. 20 वरती पोहोचली धावसंख्या, 20 वरती पोहोचली आहे. बघा आमचे मच्छिंद्र पाटील, समीर पाटील आणि संदीप पाटील हे तिघ जण आता इतगुज करतायत, कारण आम्ही बघितलं मच्छिंद्र आपल्याला आरा ट्रॉफीसाठी एक दिवस तुम्ही होतात मला असं वाटतंय ना, आमचे अध्यक्ष पण त्या ठिकाणी नेहमी असतात, परंतु इकडे बिझी त्यांचं शेड्यूल होतं. आणि आपण बघतो एक चांगलं आयोजन त्या वहाळ नगरीमध्ये आजकाल चांगलं आयोजन केलं जातंय, खूप चांगलं आयोजन आपण स्पर्धेमध्ये बघतो. एक से बढकर एक आयोजन
इथे मात्र खराब चेंडू त्याच्यावरती समाचार। इथे सागर पाटील ची बॅट आता तळपतीये, लगातार दोन चेंडू वरती सागर पाटील ने दोन षटकार मारले आणि एकूण धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 26 या धावसंख्येवरती। अगोदर असं वाटलं मला कल्पेश की हा जो गोलंदाज आहे करण पाटील पेक्षा चांगली गोलंदाजी करतोय, परंतु या दोन चेंडूने सगळं चित्र बदलवलं आणि लगातार दोन षटकार मारलेत ते राहुल गडगेला, आणि या दोन षटकारांच्या बरोबरीनं धावा झाल्या त्या 26। चला वेळ दडू नका, करण पाटील बघा आपल्याला विनंती असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका। टेंबोडे विरुद्ध उसाटणे, दोन्ही टीम महत्वाच्या मॅच मध्ये खेळतायत एकमेकाच्या समोर। राहुल गडगे पुन्हा एकदा तयार आहेत पण त्यांना पास करतायत। हा चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता, हलक्या हाताने कट केलाय, ढकलून दिला त्याला सिलीमुडांच्या रिजन मध्ये, एक जाळ मिळाली आणि या एका धावेच्या बरोबरीने दोन षटकं मात्र संपली आहेत। आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक विकेट उसाटणे टीमनं नितीन पाटीलच्या रूपामध्ये गमावली आणि धावा आहे धावफलकावरती 27। पहिल्या षटकात करण पाटीलनं धावा खर्च केल्या 13, त्यानंतर राहुल गडगे आले त्याने धावा खर्च केल्या 14। राहुल गडगे यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर आपण बघितलं तर पहिल्या तीन षटकांमध्ये केवळ एक धाव एक विकेट तीन चेंडूमध्ये आणि त्यानंतरच्या तीन चेंडूमध्ये 13 धावा। टाइम अलर्ट आहे, पाणी पाणी घेऊन जा। पहिली टीम आहे टेंबोडे ज्यांनी आजच्या रात्रीमध्ये पाण्याची मागणी केलेली आहे, पाण्याची मागणी। चला वेळ घेऊ नका प्लीज, 24 चेंडूंची मॅच आहे, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघतो 15 षटकानंतर। तर वहाल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर शेठ पाटील यांचा इथे आपण सन्मान घेतोय। मी सहदेव कोपरकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते समीर शेठ पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय। एक अतिशय मोठी स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो, आर आर ट्रॉफी, आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय समीर शेठ पाटील जे सरपंच आहेत त्यांचा इथे सन्मान, त्याचबरोबर अमर शेठ पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। अमर शेठ पाटील या आपण देखील, हेमंत आंग्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते अमर शेठ पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे। अरा ट्रॉफीमध्ये खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच चांगलं प्रयत्न पाहत असतो, अमर शेठ पाटील यांचा इथे सन्मान होतोय। सुरेख फटका, सुरेख फटका पण इथे मात्र झेल पकडला जातोय डीप स्क्वेअर लेगला, सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, फलंदाज मात्र बाद होतोय। सागर पाटीलच्या खेळीचा अंत होतोय, सागर आता उसळला होता, सागराला आता भरती आली होती, परंतु त्यानंतर आपण बघितलं की त्याच्या विकेटचंही पतन झालंय। हा झटका मिळालाय मी म्हणे उसाटणे टीमला, धावफलकावरती धावा असतील त्या मात्र 27 धावा, दोन चेंडू चांगले फेकले। आता सुरुवात बघा चांगली केली गोलंदाज गुरुनाथ निरगुडा या गोलंदाजांनी, पहिले दोन्ही चेंडू फार चांगले टाकले आणि सागर पाटील जी महत्वाची विकेट होती, जो अगदी आक्रमण करणारा खेळाडू होता त्याला तंबूची वाट दाखवण्यामध्ये सफल ठरला तो गुरुनाथ निरगुडा। दोन चेंडू फेकलेत नवीन फलंदाज खेळपट्टीकडे, ऋतिक पाटील मैदानाकडे उसाटणे टीमचा खेळाडू आहे। चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे प्लीज, आपल्याला मी वारंवार विनंती करतोय, दोन्ही टीमने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। गोलंदाजीसाठी गुरुनाथ तयार आहे, दोन चेंडू तर चांगले टाकलेत, 27 धावांवरती धावसंख्या उभारली आतापर्यंत उसाटणे टीमनं। डाव्या हाताचा गोलंदाज, चांगला चेंडू, जोरदार अपील केला जाते, परंतु इथे अपील मध्ये विश्वास कमी आणि उत्साह जास्त होता आणि विश्वास मात्र कमी आपण पाहिला तो या चेंडूवरती, असं वाटलं कदाचित की बॅटची कडा घेऊन गेलाय की काय, परंतु तसं काही घडलं नाही। तीन चेंडू मात्र गुरुनाथ यांनी चांगले फेकलेत,
डावखुरी हाताचे गोलंदाज गुरुनाथ चेंडूला वळण देत आहेत. फलंदाज मात्र बाद होतोय. एक चांगला आणि सफल षटक या ठिकाणी पडतंय. ऋतिकच्या मात्र खेळीचा अंत होतोय. उसाटणे टीमला अजून एक धक्का मिळाला. धावफलकावरती धावा मात्र 27 असताना हे तिसरं षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये गुरुनाथ निरगुळा यांनी पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. पहिल्या दोन षटकामध्ये मार खाणारे गोलंदाज करण पाटील आणि पंकज गडगे राहुल गडगे यानंतर मात्र जी कामगिरी केलेली आहे अगदी चांगली कामगिरी करतोय. धावफलकावरती धावा आपण पाहताय त्या मात्र 27. चांगलं क्रिकेट आजच्या रात्रीमधली ही दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण पाहतोय. वहाल टीम आता पुढे गेलेली आहे. त्याचं कारण सगळ्यात मोठी धावसंख्या त्यांच्या टीमनं 79 धावा बनवल्या आहेत. गुरुनाथचा हा चेंडू बॅटच्या रडारवरती आला नाही. इथे मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अगदी डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सिलीम मुडानला आला. त्यानं चेंडूला अडवलं. एकच धाव या चेंडूवरती घेतली आणि या एका धावेच्या बरोबरीनं बऱ्याच वेळानंतर बऱ्याच अवधीनंतर चार चेंडूंच्या खेळीनंतर पाचव्या चेंडूवरती मात्र गुरुनाथने एक धाव खर्च केली आहे आणि धावा धाव फलकावरती येत आहेत. त्या मात्र उसाटणे संघाच्या कल्पेश मला सांगतायत की 28. हलक्या हाताने फक्त टेस्ट क्रिकेटचा नमुना पेश केलाय. स्ट्राईक आपल्या वाट्याला घ्यायची होती. इथे फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आलेत. तिसरी धाव पण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय दिलाय. तिसऱ्या पंच आता या ठिकाणी बघूया निर्णय काय देत आहेत. कारण या चेंडूवरती मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय. दोन धावा पूर्ण केल्या होत्या आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सफल ठरेल की असफल हे पाहणं गरजेचं आहे. तर आमचे रांजमपाड्याचे तेजस पाटील एक अतिशय चांगले एडिटर आहेत. तर ते देखील इथे आलेले आहेत. या सामन्याचा आनंद घेतात. तर स्वागत आहे तेजस पाटील आपलं देखील. नॉट आउट. तीन धावा जिथे एकच मिळाली असेल तिथे तीन धावा मिळाल्या आणि फलंदाजाला असं वाटलं की मी फक्त एक धाव घेईल आणि स्ट्राईक माझ्या वाट्याला घेईल. परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं सुमान झालं. जिथे एकच्या ऐवजी तीन धावा मिळाल्या आणि पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर आता धावा होत आहेत. धावफलकावरती उसाटणे टीमच्या 31. उसाटणे टीमने 31 धावा केल्यात. आपण पाहतोय शेवटचं षटक आता घेऊन कोण येणार. शेवटचा गोलंदाज या ठिकाणी येतोय सनी गायकवाड. सनी गायकवाड अगदी लांब पल्ल्याचा त्याचा रणअप. शेवटचं षटक बघा विकी आमचे कांबळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडे विकी गायकवाड आणि इकडे विकी कांबळे म्हणजे प्रज्ञेश कांबळे. गोलंदाज तयार. थोडासा चुकलाय रणअप त्याचा. पुन्हा एकदा त्याला माघारी परतावं लागेल. आपण पाहतोय पंचांनी या चेंडूला डेट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. क्रिकेटची खूप आवड असणारे आमचे विकी कांबळे या क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होती आहे 31. शेवटचं षटक. विकीचा पहिला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज मात्र बाद होईल. उसाटणे टीमला अजून एक झटका मिळालाय. धावफलकावरती मात्र 31 धावा असताना सुंदर झेल पकडला बाउंड्रीवरती कुणाल भोईर यांनी. काय अफलातून झेड पकडला. अगदी वेगानं चेंडू आला आणि अगदी त्याच्या या चेंडूला त्यानं सहज लिलिया पकडलं आणि फलंदाज बाद झाले. झेडवाच्या रूपामध्ये जितेश मडवी आलेत पण बाद होणारे फलंदाज संकेत पाटील. संकेतला मात्र मोठे फटके मारण्याचे संकेत त्यानं दिले होते. त्याचा विकेटचं पतन झालंय आणि हा धक्का मिळाला तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम उसाटणेला. गोलंदाज पुन्हा तयार. सनीचा हा चेंडू काय चेंडू होते. यॉर्कर लाईनचा चेंडू अगदी मस्त फेकला होता. यावेळेस मात्र तू तू मै मै फलंदाज या वेळेला बाद होईल. अजून एक हादरा मिळेल. एका मागोमाग एक एका मागोमाग एक धक्क्यावरती धक्के मिळतात उसाटणे टीमला आणि धावफलकावरती धावा आहे त्या मात्र आतापर्यंत 32 धावा. अगदी रोख लगावलाय. अगदी त्यांच्यावरती नियंत्रण आणण्याचं काम केलंय. त्यांना अगदी बांधून ठेवण्याचं काम केलं या गोलंदाजांनी.
विकी गायकवाड़ शेवटचा हा गोलंदाज आहे, हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे, या षटकामध्ये आक्रमण करायचं आहे पण आक्रमण करण्याच्या ऐवजी इथे मात्र धावा रोखल्या जात आहेत, विकेटचं पतन त्या ठिकाणी होतंय आणि कुठेतरी घुसाटणे टीम जी आहे असं वाटलं 40-45 पर्यंत धावा करेल त्यांना मात्र आतापर्यंत 31 वरती रोखलंय, पण ही मॅच चांगली होणार कारण घुसाटणेकडे चांगले गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे अगदी वेगानं भरलेले गोलंदाज आहेत, त्यामुळे 40 जरी धावा झाल्या तरी मॅच चांगली होणार, एकच धाव बाईच्या रूपात मिळते संतोष चौधरी सरांनी सांगितलं आणि या एका धावेच्या बरोबरीनं आता धावा हळूहळू वाढतायत, धावा होत आहेत ते मात्र 33, तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत, येणाऱ्या तीन चेंडूमध्ये जरी 7-8 धावा आल्या ना तरी सुद्धा ही मॅच चांगली होणार यात अजिबात शंका नाही, वातावरण बदललेलं आहे, मैदानावरती थोडासा आता परिणाम झालाय धावाचा त्यामुळे विकेटवरती चेंडू सहजरित्या बॅटवरती येत नाही आहे, त्यामुळे ही मॅच चांगली होईल यात शंका नाही कारण त्याची आता यावेळेस ही जी आपण सुरुवात पाहतोय गोलंदाज विकीची तशीच गोलंदाजी नंतर कायम राहील की नाही हे पाहणंही गरजेचं आहे कारण मागच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती संकेत पाटीलनं जो घुसाटणे टीमचा गोलंदाज आहे त्यामुळे ही मॅच चांगली होईल, पण करण पाटीलची बॅटिंग विसरता कामा नाही ज्यानं 50 धावा केल्यात, 50 धावा करण पाटीलनं केल्यात त्यामुळे ही मॅच आपण बघतोय एक टफ फाईट मॅच, हा चेंडू मस्त फटका अगदी जीवा लगावलाय कारण अगोदर धावा कमी होत्या आणि या षटकाराला थोडासा धावसंख्येचा आलेख उंचावलाय, या 6 धावांच्या बरोबरीनं आता धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे, धावा होत आहे धाव फलकावरती त्या 39 बघा ओवे टीमचे खेळाडू त्यांचंही मी अभिनंदन करतो ते स्वतः चेंडू आणण्यासाठी गेलेले आहेत, 39 धावा धाव फलकावरती आहेत, संदीप जी टॉस साठी यानंतरची टीम, यस शेवटचे काही बॉल बाकी, गोलंदाज तयार, धावा झाल्या धाव फलकावरती 39, बॉलर विकी, विकीचा हा चेंडू आणि या 6 धावा येत आहेत, 45 धावा होत आहेत, हे दोन षटकार मार्क ठरणार, हे दोन षटकार या मॅच मध्ये निर्णायक ठरतील की काय असा मात्र प्रश्न पडलेला आहे, आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय मागवलाय, हा बिमरचा चेंडू आहे का अशी विचारणा त्या ठिकाणी बॅट्समन कडनं करण्यात आलेली आहे, चला ओवे संघाचा संघ नाही आणि कोंबोड बजे फेअर डिलिव्हरी, चला या लगेच टॉस साठी चला सलामीची जोडी लगेच पाठवा क्षेत्रक्षणी लावलं जाईल, संदीपजी आपण टॉस साठी जे दोन टीम आहे त्यांना कृपया अनाऊन्स करावं, मला असं वाटतं ओवे टीम असेल, हा ओवे आणि कोंबोड विजय, खरं वाहलला बाय आहे, यस मी समीर शेट पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे, पुढचा सामना कुंभड भुज आणि ओवे या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल, तर चला कुंभड भुज टीम कॅप्टन आपण या लगेच विनोद, चला आमच्या असनमिया कमसे देखील आहेत त्यांचं देखील स्वागत आहे, आमचे तौसिफ नवीद सलामीची जोडी आता रवाना होईल मैदानाकडे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर 11.5 धावांची सरासरी या ठिकाणी ठेवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये कारण हे मैदान आहे, या मैदानामध्ये चमत्कार घडू शकतात, 40 धावा सुद्धा होत नाही आहेत आणि 80 धावा सुद्धा सहज होत आहेत, त्यामुळे एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल यात अजिबात शंका नाही, आमच्या बरोबर आज
रायगड समालोचन असोसिएशन चे अध्यक्ष आमनीय आमचे मित्र संदीपजी पाटील त्याचबरोबर आमचे मित्र मच्छिंद्र पाटील सर हे सुद्धा आज आहेत। कारण कदाचित संदीप पाटील यांच्या मनामध्ये आलं तर ते करू शकतात। आम्ही बघितलं मुरबी या ठिकाणी आमचे दोघांची जोडी पहिल्या दिवशी पण लावून दिली, फायनललाही आम्ही होतो आणि खूप मजा आली। नाही नाही इथे देखील तीच जोडी आहे, टेन्शन नाही। खरं समाचे पहिलेच ऑफर आलेले आहे। धन्यवाद। टॉस इथे केला जातोय, समीर शेठ पाटील यांच्या शुभा असते। टॉस यस कोंबोड विजय टीम। तर यानंतर लगेच तुम्हाला निर्णय करून सामना सुरू करायचा आहे। अभिषेक चला वळूया मॅच कडे, 46 धावांची गरज आहे। आपण पाहतो एक चांगलं क्रिकेट तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळेल। 24 चेंडू आणि 46 धावांची गरज, सलामीची जोडी मात्र मैदानावरती आलेली आहे। सलामीचे फलंदाज या ठिकाणी आपण पाहत आहे करण पाटील आणि त्याच्या जोडीला आहे मंगेश भगत, प्रतिष्ठान कोंबड भुजे आणि ओवे या दोन टीम दरम्यान मॅच होईल। मंगेश भगत, प्रतिष्ठान कोंबड भुजे टीम। संदीप भोईर जे स्ट्रायकर एंडला आलेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभे आहेत ते करण पाटील। मागच्या मॅचचा हिरो करण पाटील आणि गोलंदाजी साठी येतात संकेत। पाटील ज्यानं मस्त गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला संकेत पाटील पहिल्या मॅच मध्ये, तो मात्र गोलंदाजी करण्यासाठी या पहिल्या षटकामध्ये आलाय दुसऱ्या इनिंग मध्ये। 46 धावांची गरज, एक चांगलं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळेल। हा पहिला चेंडू इथे मात्र मिड विकेटच्या दिशेनं असं वाटलं क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक आला, दुसरी धाव इथे मिळते। थोडी फेकी खराब झाली, अन्यथा धोका सुद्धा होऊ शकला असता। स्ट्रायकर यांचे जे फलंदाज आहेत आपण बघताय संदीप यांना पहिल्या चेंडूवरती दोन धावा मिळवल्यात आणि या दोन धावांच्या बरोबरीनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं उसाटणे टीमनं। एक चांगली मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो मात्र करण पाटील। करण पाटील म्हणजे टेंबोडी गावची ओळख टेनिस क्रिकेट मधला, परंतु ही संकेत पाटील सुद्धा काही कमी नाहीये, त्यांना सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे। उसाटणे टीमचा हा भरधाव वेगानं धावणारा गोलंदाज म्हणजे संकेत पाटील। पहिल्या चेंडूवरती भलेही संदीपने दोन धावा मिळवल्या, पण त्यानंतर मात्र आपली नैसर्गिक गोलंदाजी टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आणि वेगावरती नियंत्रण करतोय तो गोलंदाज संकेत पुन्हा तयार। संकेतचा हा चेंडू काय होता वेगामध्ये, पण थोडासा बाहेर निघाला। पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, अवांतरच्या मदतीने का होईना, पण टेंबोडे संघाला एक धाव मिळती आहे आणि या एका धावेच्या बरोबरीने 46 या धावसंख्येचा पाठलाग करताना टेंबोडे टीम पोचली आहे ती बिनबाद 3 या धावसंख्येवरती। बिनबाद 3, शांत असं वातावरण, प्रेक्षक अगदी खचाखच भरलेलं मैदान, चारही बाजूला प्रेक्षकांची आम्ही गर्दी बघतोय। एक चांगली मॅच होईल असं वाटतंय, पण संकेतनं आता इशारा दिलाय, संकेतनं आता संकेत दिलेत की या मॅच मध्ये मात्र एक एक धावेसाठी झगडावं लागेल ते टेंबोडे टीमला। इथे एक एक धाव महत्वाची आहे, एक एक धाव या सामन्यामध्ये निर्णायक असेल आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे ती संकेत पाटीलची। मी अगोदर म्हणालो कल्पेश की जर 40 जरी धावा असल्या ना तरी मॅच चांगली होईल, या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगला खेळ मात्र पाहायला मिळेल। पुन्हा गोलंदाज तयार। हा चेंडू अगदी वेगानं फेकला होता, अगदी चेंडू म्हणजे विकेट वरती रेंगाळत राहिला, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत आला, त्यानं चेंडूला अगदी आपल्या फलत्र मध्ये पकडलं। कुठलीही धाव मिळत नाही संदीप आणि करण पाटील या जोडीला। धावा फलकावरती मात्र धावा आहेत त्या 3, ज्यामध्ये दोन धावांवरती खेळतोय संदीप भोईर आणि करण पाटील मात्र प्रतीक्षा करतोय की माझ्या वाट्याला बॅटिंग कधी येणार। कारण करण पाटील जर मैदानावरती आला तर या धावा सोप्या आहेत, पण संकेत पाटील जोपर्यंत गोलंदाजी करणार तोपर्यंत मात्र शांत डोक्यानं खेळ सुरू आहे तो या सलामी वीरांचा। हा पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक थोडासा स्लाइड होतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग एक्स्ट्रा त्या ठिकाणी आणि एक धाव या ठिकाणी मिळतीये। एका धावेच्या बरोबरीनं आता धावसंख्या वाढतीये, धावा होत आहेत ते 4।
11.5 धावांची सरासरी ठेवायची आहे. मँडेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतायत गोलंदाज संकेत पाटीलने आता इशारे दिलेत, संकेत त्याने दिलेत की मॅचमध्ये आता मजा येणार आहे. या मॅचमध्ये मात्र चित्त थरारक लढत तुम्हाला पाहायला मिळणार. चांगला चेंडू, अगदी चेंडू टाकल्यानंतर जोरकस आवाज देतोय, जसं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बरेचदा बघितलेलं आहे की गोलंदाज एखादा वेगवान गोलंदाज टाकल्यानंतर थोडासा त्याचा आवाज आपण पाहिला. तसा संकेत पाटीलची गोलंदाजी बघितली, एक चांगलं षटक, फेदक मारा करणारा षटक त्याने टाकला. जरी सफलता त्याला मिळाली नसली तरी धावा रोखण्यामध्ये संकेत पाटील सफल ठरलेत. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि गरज आहे ती 41 धावांची. बघा, वेळ घेऊ नका, अन्यथा आपल्याला आपला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं ही टाकावीच लागणार आहेत, अन्यथा आपल्याला 16 मिनिटाला एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल. आपण बघतोय नितीनजी कोपरकर जे आम्हाला ज्यांनी सामनावीरच्या सगळ्या ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत त्यांना आपण विनंती करूया नितीनजी यांना की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. कल्पेश भोईर यांची करडी नजर सगळ्या पाहुण्यांवरती आहे, सगळ्यांकडे त्यांचा अगदी नजरा आहे. ते आमचे कल्पेश भोईर यांनाही आपण धन्यवाद देऊ. एक चांगले स्कोरर आहेत ते मला सांगतायत. येणारे 18 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 18 चेंडू 41 धावांची गरज गोलंदाजीसाठी. गोलंदाज सागर पाटील येणारे 18 बॉल 41 रन्स. एक चांगली मॅच. करण पाटील आहे स्ट्रायकर एंडला तर सागर पाटील आहे नॉन स्ट्रायकर एंडला. तयार आहे सागर पाटील आणि करण पाटीलसाठी तो सज्ज असेल तो फलंदाजी करण्याकरता. फलंदाज तयार सागर. सागरचा पहिला चेंडू इथे मात्र करणच्या बॅट मधनं आल्या 6 धावा आणि करणनं दाखवून दिलं की आता मी मात्र आक्रमण करणार. या 6 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र आता वाढतीये, धावा होत आहेत त्या 11. 17 चेंडू आणि आता 35 धावांची गरज असेल मला असं वाटतंय. करण ही मॅच आपण बघतोय जसे जसे चेंडू कमी होत आहेत तशा धावा सुद्धा कमी होत आहेत. पहिल्या षटकामध्ये काय भेदक मारा केला संकेत पाटीलनं आणि त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक्षा केली करण पाटीलनं. वाह, सागरचा हा चेंडू मस्त वेगानं टाकला होता. सागर पाटील कमबॅक करतोय. चांगला चेंडू फेकला त्यानं, मस्त चेंडू होता, अगदी वेगानं स्वार असलेला चेंडू होता गोलंदाज सागर पाटीलचा. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती करण पाटीलनं भलेही षटकार मारला त्यानंतर मात्र कमबॅक केलं ते करण पाटीलच्या विरोधात सागर पाटील या गोलंदाजानं. आता मात्र 2 चेंडू संपलेत आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या करण पाटीलच्या. हा चेंडू, वा रॉबिन उत्तप्पा स्ट्रोक, अगदी पुढे आले, स्टेप आउट झाले आणि चेंडू मारला मिडविकेटच्या डोक्यावरून. करण पाटीलची ही ताकद पॉवर या ठिकाणी पाहायला मिळाली. षटकार 6 धावा. 6 धावा मिळत आहेत 6 धावांच्या बरोबरीनं आता टेम्बोने टीम पोहोचली आहे बिनबाद 17 या धावसंख्येवरती. 46 लक्ष आहे. 2 षटकार मारले सागर पाटीलला. पहिल्या षटकामध्ये संकेतनं फार चांगली गोलंदाजी केली पण त्यानंतर मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय. बघा, बॅटरी लावून सुद्धा मोबाईलचे चेंडू शोधले जात आहेत, म्हणजे लकी बॉल. प्रथमेश कोपरकर पेंदरचे आमचे, त्यांनाही धन्यवाद देऊया. धन्यवाद प्रथमेश. सलामीचे ओपनर बॅट्समन आहेत, त्यांना माहिती आहे चेंडू लकी किती महत्वाचा असतो आणि आता टेम्बोडे टीमला तो लकी ठरणार की सिक्सरचे बॉल आहेत त्यामुळे सहज निव्याचे आहेत. आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा तयार. सागर पाटील जरा महाग ठरलेत. वेळ घेऊ नका प्लीज. उसाटणे टीमला आपण वारंवार विनंती करतोय, आपण वेळ घेऊ नका. गोलंदाज तयार सागर पाटील. स्ट्रायकर एंडला करण पाटील पण इथे मात्र संतोष चौधरी सरमच्या दिशेनं वळताय. त्यांनी सांगितलं की हा चेंडू बाहेर निघालाय, लेगस्टिक त्यांना सोडलेली आहे आणि त्यामुळे हा चेंडू वाईड दिला जाईल. 18 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. सागर पाटील थोडासा महाग ठरलाय पहिल्या षटकाच्या तुलनेत.
वाह चांगलं कमबॅक, आता मात्र कमबॅक केलंय करण पाटीलला मात्र विचार करण्यास भाग पाडलंय करण पाटीलने. या षटकामध्ये दोन षटकार मारले पण त्यानंतर मात्र आपण बघतोय दोन चेंडू डॉटही टाकलेत ते गोलंदाज सागर पाटीलनं. चांगली मॅच, एक चांगला मगाचा जसा सामना झाला आपण बघितलं अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आमच्या मच्छिंद्र पाटील यांनी त्या मॅचमध्ये जान भरली होती. कदाचित तशी मॅच होईल की काय असंही या ठिकाणी आता प्रेक्षकांना वाटतंय. गोलंदाज पुन्हा तयार आहे, चांगला चेंडू होता पण तेवढा चांगला स्ट्रोक मध्ये टायमिंग आणि त्या स्ट्रोकचं कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला नाही. करणच्या बॅटमधून एकच धाव मिळेल आणि 46 पाठलाग करताना आता धावफलकावरती धावा आहेत 19. 27 धावांची अजूनही गरज आहे. येणार ते येणारे 13 बॉल आणि 27 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे, त्यामुळे या मॅचमध्ये असं बघायला गेलं तर दोन्ही टीमसाठी हा सामना अगदी बॅलन्स आहे. कोणी जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं नाही. जोपर्यंत धावा कंप्लीट होणार नाही तोपर्यंत कोण जिंकेल किंवा कोण हारेल हे सांगणं कठीण आहे. जोपर्यंत सगळे चेंडू खेळून होणार नाहीत त्यामुळे कोण जिंकणार आणि कोण हारणार हे सांगणं आता थोडं कठीण झालंय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव इथे घेतली जाईल आणि या दोन धावांच्या बरोबरीनं पहिल्या दोन षटकांचा खेळही मला असं वाटतं या ठिकाणी संपेल की काय हे पाहणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतोय पहिली दोन षटकं इथे संपलेली आहेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. या षटकामध्ये धावा खर्च केला गोलंदाजांनी तब्बल 16. पहिल्या षटकात धावा आल्या 5, एकूण धावा झाल्या 46 पाठलाग करताना 21. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा, अर्धी लढाई तर जिंकलेली आहे, अजूनही अर्धा किल्ला सर करायचा आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 25 धावांची 21 झाल्यात, माफ करा. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय कल्पेश, आपण बघतोय एक चांगली मॅच तुम्हाला आता बघायला मिळेल. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये काय घडणार, या षटकामध्ये किती धावा येणार, त्यावरती या सामन्यामध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार हे मात्र समीकरण समजणार आहे. कारण या षटकामध्ये जर का एखाद विकेट मिळवली किंवा धावा जर का कमी दिल्या गेल्या तर शेवटच्या षटकामध्ये दडपण येऊ शकतं टेम्बोडे टीम वरती. परंतु या षटकात जर का एकाच दोन मोठे फटके आले या सामन्याची हवा सुद्धा निघून जाईल. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 13 जरी अंतर असलं तरी दोन फटके हे अंतर सहज कमी करू शकतात. करण ती विकेट आणि या मॅच मध्ये मात्र अडचणीमध्ये आले टेम्बोडे टीम. बाद होणारा फलंदाज करण पाटील बाद झालाय. आता टेन्शन वाढलंय टेम्बोडे टीमचं, कारण येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. करण पाटील असं वाटलं ही मॅच सहज संपून तो बाहेर येईल असं वाटलं की हा सामना ते सहज जिंकतील, पण क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल. करण यास धावा असं वाटलं की करण सारखा फलंदाज ज्यानं पहिल्या मॅचमध्ये वैयक्तिक 50 धावा केल्या त्याला मात्र या 46 धावा अगदी छोट्या वाटत होत्या, परंतु त्याची विकेट या मॅच मध्ये या धावा अवघड करतीये. शेवटच्या 11 बॉल आणि 25 रनची गरज आहे. 11 चेंडू 25 धावा, अगदी ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल की काय. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय, तो म्हणजे राहुल गडगे. राहुल गडगे तयार. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय विशाल पाटील. विशालनं तर सुरुवात चांगली केली आहे. विशालनं पहिल्या चेंडूवरती विकेटर मिळवली आणि ती सुद्धा करण पाटीलची, ज्या विकेटची फार महत्वाची गरज होती. हा चेंडू आले आले राहुल गडगेने षटकार आणि असं वाटलं भलेही करण पाटील बाद झाला असला तरी एवढं दडपण नाही राहुलच्या खांद्यावरती. त्यांना आल्या आल्या षटकार मारून सुरुवात केली 6 धावांनं. या 6 धावांच्या बरोबरीनं आता शेवटचे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या मैदानावरती धावा सहज होत आहेत, या मैदानावरती धावा सहज केल्या जाऊ शकतात. कारण हे मैदान तसं बघितलं तर छोटं सुद्धा आहे, पण या मैदानावरती धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात. शेवटचे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. 10 चेंडू 19 धावा. क्षेत्ररक्षक काय केलं या ठिकाणी आपण बघतोय. झेड पकडण्याच्या नादामध्ये
यानं चेंडू सुद्धा सोडला आणि जिथे फलंदाज 72 झाला नाही पण 4 धावा सुद्धा देऊन गेला. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जेल पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जर चेंडूला अडवला असता तर कदाचित एका दोन धावा रोखल्या गेल्या असत्या. पण इथे काही घडलं नाही. म्हणजे आपण बघतोय की क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली आणि चेंडू गेला तो सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाज सय्यार. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धोका संभवतोय आणि फलंदाज बाद. 8 चेंडू 15 धावा. बघा आपण या ठिकाणी जे लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय त्यासाठी ज्यांनी आम्हाला नेटवर्क स्पॉन्सर्ड केलंय ते मातोश्री केबल चे नितेश पाटील, जयेश पाटील, हेमंत पाटील, योगेश पाटील आणि सोमनाथ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आणि त्यांनाही धन्यवाद देऊया आपण. तुम्ही हे लाईव्ह आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे नेटवर्क दिलेलं आहे आणि तुमच्या नेटवर्कमुळे ह्या मॅचेस लाईव्ह बघितल्या जात आहेत, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. पण मॅच मात्र चांगली आहे. शेवटच्या 8 बॉल आता मला असं वाटतं 8च आहेत ना कल्पेश. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. नवीन फलंदाज सनी गायकवाड. त्यानं गोलंदाजी केली. सनीनं शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार दिले. कदाचित ते 2 षटकार त्याला मारावे लागतील या मॅच मध्ये, कारण सनीनं पहिल्या 4 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याच सनीला शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खावे लागले आणि कदाचित त्या धावा घातक ठरतील की काय, परंतु सनी कशी फलंदाजी करणार. शेवटच्या 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा. सनी गायकवाड मैदानावरती आलाय पण गोलंदाज आहे विशाल पाटील. सनीनं आल्या आल्या स्ट्रोक लगावला, अगदी वॅकंट एरिया बघितला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू गेला सीमारेषे पलीकडे आणि 4 धावानं खातं खुलं केलं सनी गायकवाडनं. आता या 4 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या होती 35. येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मॅच असेल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी सोपी, परंतु जर या चेंडूवरती विकेट मिळेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सुद्धा मॅच मध्ये येण्याची संधी मिळणार आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 चेंडू 11 धावा. सनीनं शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार दिलेत, परंतु आता त्यानं आल्या आल्या चौकार तर मारलाय. त्यानं दाखवून दिलंय की मॅच मध्ये मी सुद्धा काही करू शकतो. त्यानं सुरुवात तर चांगली केली आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. नॉन स्ट्रायकर एंडला संदीप भोईर जो सलामीला आलाय तो अजूनही मैदानावरती आहे. त्याला चेंडू आता फुटबॉल सारखा दिसतोय. इथे धोका, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होतोय. या मॅचची आता मजा निर्माण झाली आहे मॅच मध्ये. आता पण बघतोय दोन्ही टीम साठी. तसं बघायला गेलं तर अगोदर असं वाटलं होतं की सनीनं सुरुवात तर चांगली केली आहे, पण त्यानंतर सनीची विकेट मिळवली. 7 बॉल 11 रन्स. 6 बॉल आणि 11 रनची गरज आहे. नक्की कल्पेश, या षटकाचं आपण जर वर्णन पाहिलं तर 3 चेंडू सीमापार गेले, ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आणि 3 जे चेंडू आतमध्ये राहिले मैदानामध्ये त्यामध्ये विकेट मिळवलेले आहेत. त्यामुळे ही मॅच, हे षटक आहे ना, हे षटक आता तसं बघायला गेलं तर महाग म्हणणार नाही मी, परंतु आता येणारे 6 बॉल आता भविष्य आहे. गोलंदाजीसाठी कोण येणार टेम्बोर टीमकडून, टेम्बोरच्या विरोधात आता बॉलिंग करण्यासाठी कोण येणार, जितेश मडवी. 6 चेंडू 11 धावा. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 16 धावा करायच्या होत्या, 15 करायच्या होत्या. 1 धावेनं पराभूत झाली टीम संदप, पण इथे मात्र 11 करायचे आहे धावा जिंकण्यासाठी, गोलंदाजीसाठी जितेश मडवी. निकेश भास्कर सुजल भोईर यांच्याकडनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं गोलंदाजाला 3 विकेटसाठी. पण इथे मात्र चेंडू डॉट टाकलाय, डॉट चेंडूच्या मदतीनं आता 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चांगला चेंडू फेकला गोलंदाज जितेश भोईरनं,
पहिल्या चेंडूवरती त्यांना मात्र विचार पक्का केला आणि धक्का दिलाय फलंदाजी करणाऱ्या स्ट्रायकर यांचा फलंदाजाला, अर्थातच संदीप भोईर याला जो सलामीला आलाय, ज्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसायला पाहिजे पण त्याला मात्र चेंडू नीटसा दिसत नाही, त्याच्या बॅट मध्ये चेंडू येत नाहीये। शेवटच्या आता चार बॉल आणि 11 धावांची गरज आहे, चार चेंडू 11 धावा, शेवटच्या दोन चेंडू पर्यंत ही मॅच असेल ती टेम्बोडा टीम साठी, परंतु जर का तीन चेंडू चांगले टाकले नाही आता तर मात्र ही मॅच सोपी असेल ती फिल्डिंग करणाऱ्या अर्थातच उसाटणे टीम कडे। शेवटचे चार चेंडू आणि 11 धावा, चार चेंडू 11 धावा, गोलंदाज तयार। इथे मात्र चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं, मात्र किती धावा मिळणार या चेंडूवरती संदीपला मिळतंय चार धावा। शेवटचे तीन चेंडू आणि गरज आहे ती मात्र सात धावांची, तीन चेंडू सात धावा, तीन चेंडू सात धावा। या मॅच मध्ये असं वाटतंय कधी कधी की टेंबोडे संघ सहज जिंकेल, पण असं कधी कधी वाटतंय की कदाचित उसाटणे टीम सुद्धा या मॅच मध्ये कमबॅक करेल की काय। शेवटचे तीन चेंडू आणि सात धावांची गरज आहे, तीन चेंडू सात धावा। चला बॉल पूर्वा, चेंडू द्या प्लीज, प्राप्ती लाईव्ह याच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय। प्लीज चेंडू पूर्वा, तीन चेंडू आणि सात धावा, आला आला ना, चेंडू आलेला आहे, तीन चेंडू आणि सात धावांची गरज आहे। संदीप भोईर जो सलामीला आलाय त्याच्यावरती आता विश्वास दाखवला जातोय। संदीप बघूया कशी कामगिरी करतोय, चौकार तर त्यांना मारलाय, पहिल्या तीन चेंडूंचा विचार केला तर केवळ चार धावा आल्यात, पहिल्या दोन चेंडू मध्ये निर्धाव चेंडू फेकले गोलंदाज जितेशनं, शेवटची आता चेंडू शिल्लक आहे तीन आणि गरज आहे मात्र दोन मोठ्या फटक्यांची। एक जरी फटका मारला ना मोठा तरी या मॅच मध्ये कमबॅक करेल टेंबोडे टीम। गोलंदाज तयार, इथे मोठा फटका, जमीन लगतचा फटका, क्षेत्ररक्षण चांगलं होते, दुसरी धाव धोकादायक ठरेल असं वाटलं पण तसं काही घडलं नाही। यावेळेस मात्र फेकी केली चांगली, त्या क्षेत्ररक्षकाला चेंडूला अडवलं नाही। शेवटचे दोन चेंडू आणि गरज आहे ती मात्र एका मोठ्या फटक्याची, म्हणजे पाच धावांची, दोन चेंडू पाच धावा। मस्त मॅच, एक जबरदस्त मॅच। आता या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार आता सांगणं कठीण झालंय। मगाच्या मॅच मध्ये दोन चेंडू आणि धावा करायच्या होत्या त्या दोन, परंतु या मॅच मध्ये दोन चेंडू आणि पाच धावा, एक मोठा फटका मारायचा आहे परंतु दोन चेंडू चांगले टाकायचे आहेत गोलंदाजांना। बघूया कोण वरचढ ठरतं। इथे चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा, संदीप आता स्ट्रायकर एंडला येणार का, परंतु नाही, विकीने आपल्यावरती विश्वास ठेवलाय। ज्या विकीला दोन चेंडू मध्ये दोन षटकार मारलेत त्या विकीला फक्त आता एक चौकार मारायचा आहे आणि आपल्या टीमला जिंकून द्यायचंय। विकी आहे स्ट्रायकर एंडला, निकेश निकेश स्ट्रायकर एंडला आहे, विकी बाद झालाय निकेश। आपण बघतोय शेवटचा एक बॉल आणि चार धावांची गरज आहे, एक चेंडू चार धावा, जबरदस्त मॅच। या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, धावा मात्र रोखण्यामध्ये सफल ठरले आहेत गोलंदाज, परंतु शेवटचा एक बॉल या मॅचचं भवितव्य, या मॅचचं भविष्य दिलंय गोलंदाज जितेश मडवीच्या खांद्यावरती। जितेशनं पाच चेंडू फेकले आतापर्यंत, केवळ सातच धावा खर्च केल्यात, शेवटच्या चेंडू मध्ये त्याला चार धावा रोखायच्या आहेत, तो जितेश तयार आहे। मस्त मॅच सामन्यामध्ये आपण बघतोय, मगाशी चांगली मॅच झाली, आता सुरुवात झाली आहे, कदाचित मॅच आता टफ फाईट होत आहेत, अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगतायत। आणि मी अगोदरच सांगितलं की 40 जरी धावा झाल्या ना तरी ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत येणार, आणि तसंच घडलंय की काय या मॅच मध्ये एक चेंडू चार धावा जिंकण्यासाठी गरज आहे ती टेंबोडे टीमला। बॉलर तयार जितेश मडवी, आणि हा सामना या ठिकाणी असं वाटलं की कदाचित जाईल की काय चेंडू सीमा रेषे पलीकडे, पण इथे मात्र की मॅच जिंकलेली आहे। बघा जरा प्लीज,
उसाटने टीम ने ही मैच जिंकलेली आहे। गर्दी करू नका, गर्दी करू नका। चला मैच जिंकलेली आहे विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन। दोघांची जोरदार टक्कर झालेली आहे पण डेटा का गर्दी करू नका। हॅलो, मॅन ऑफ द मॅच। ओके ओके, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जना अकरा।